राज्य सरकारनं जाहीर केलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी, त्यासाठी लागणारी पैशाची तरतूद आणि त्यातून लाभार्थ्यांना मिळणारा लाभ या सर्व गोष्टींसाठी सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ठाण्यातील युवासेनेच्या पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. शासनानं राबवलेल्या विविध योजनांना नागरिकांच्या मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे विरोधकांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे, त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करायचा प्रयत्न करत आहेत असा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना कसे काय वीज बिल माफ करता, कारण त्यांनी कधी केलं नाही आणि आम्ही केलं. आम्ही त्यांना वाटलं नव्हतं की या योजना एवढ्या होतील आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि जे काही प्रतिसाद जो राज्यामध्ये आमच्या भगिनींचा मिळतोय या योजनेला, त्यामुळे त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे, त्यामुळे या योजनेलाच विरोध करू लागलेत. आता म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो, ह्या सावत्र भावांपासून सावधान राहा, हे तुमच्या योजनांच्या विरोधात आहेत. हे तुम्हाला योजना मिळू नये. माझ्या युवकांना आणि युवतींना जे स्टायपंड आम्ही देतोय ते मिळू नये म्हणून याच्यात खो घालण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे. गेल्या काही वर्षात केलेल्या कामाची पोचपावती जनता आम्हाला नक्की देईल आणि पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.